निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय सोमरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारला 5 दिवस पोलीस कोठडी. चंद्रहारला पळून जायला मदत करणारास अटक. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारला विटा कोर्टात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मारहाण केल्याप्रकरणी चंद्रहारला कालच दिगंची येथे सापळा रचून स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली होती. आज पोलिसांनी विटा कोर्टात हजर केले असता कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. तर चंद्रहारला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार रोहित पाटील यालाही आज विटा पोलिसांनी अटक केल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.